एकराकी जवानांसाठीच्या उपक्रमाचा सौर्य नौकाताई कोल्हे यांच्या हस्ते शुभारंभ. स्थानिक दुकानात राख्या खरेदी करत ऑनलाईन खरेदी टाळा असा दिला संदेश. रक्षाबंधन सणानिमित्त संजीवनी प्रतिष्ठान दरवर्षी एकराकी जवानांसाठीचा हा उपक्रम राबवित असते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी अस्तुत्य उपक्रम सुरू केला असून हजारो महिला भगिनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. संजीवनी प्रतिष्ठानचे युवा सेवक सीमेवर जाऊन जमा होणाऱ्या राख्या सैनिक बांधवांना या सुपूर्त करतात व त्या ठिकाणी रक्षाबंधन साजरे केले जाते. या कौतुकास्पद उपक्रमाचे राखी जमा करण्याच्या स्टॉलचे उद्घाटन संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौरी नौकाताई विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. देशाच्या सीमेवर रक्षण करणारे जवान आणि अगदी कोपरगावची बाजारपेठ फुलविणारे लहान मोठे व्यापारी यांचे योगदान राष्ट्रपुढे जाण्यासाठी मोलाचे आहे. जवान देश सुरक्षित ठेवत आहेत तर जबाबदार नागरिक म्हणून अनेक जण आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आपल्या परीने प्रत्येक क्षेत्रात देशसेवा करणाऱ्या सर्वांचा आपल्याला आदर आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक हीच सामाजिक जाणीव जपून दरवर्षी एकराकी जवानांसाठी पाठवत असतात. असंख्य महिला भगिनी आपल्या देश सीमेवर लढणाऱ्या सैनिक भावासाठी पुढे येत राखी पाठवतात. अनेक उत्सवाला देशाची सुरक्षा म्हणून घरी न येता सीमेवर उभे असणारे सैनिक यांचा त्याग मोठा आहे. त्यांना आपण नागरिक म्हणून प्रेरणा देण्याची गरज आहे. आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत आणि तुमच्या राष्ट्रनिष्ठेची आम्हाला जाणीव आहे या भावनेने राख्या पाठवल्या जात असून महिला भगिनींना मोठ्या संख्येत राख्या जमा कराव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले. स्थानिक बाजारपेठेत राख्या खरेदी करून सौरी नौकाताई कोल्हे यांनी ऑनलाईन खरेदी टाळून आपल्या स्थानिक दुकानात खरेदी करा असे आवाहन केले. त्यामुळे बाजारपेठेला हातभार लागतो आणि लहान दुकानदारांचं देखील सण घोडवण्यास मदत होते अशी भावना व्यक्त केली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने स्थानिक बाजारपेठेला महत्व देण्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार. परवाच रक्षाबंधन हा भाऊ बहिणींचा एक पवित्र सण आहे. त्यानिमित्त मी सर्वप्रथम आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील आपल्या कोपरगावचे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक राखी जवानांसाठी हा उपक्रम साजरा केला जातो. उपक्रम हा राबवला जातो आणि यावर्षी देखील मी माझ्या मुलीसोबत सम्राज्ञीसोबत कोपरगावच्या बाजारपेठेत आली आहे राखी खरेदी करायला. मी माझी राखी जवानांसाठी पाठवलेली आहे. माझा हे आव्हान आहे सर्व माता भगिनींना, आपण देखील आपलं सीमेवर रक्षण करणारे जे सर्व सैनिक बांधव आहे यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात राखी पाठवावी. त्यांचाही हा सण चांगल्या आनंदी पद्धतीने साजरा व्हावा, कारण ते सगळे सीमेवर आपल्या रक्षणासाठी आहेत, आपल्या परिवारापासून आपल्या बहिणीपासून दूर आहेत आणि त्यांचा हा सण आपण राखी पाठवून साजरा करूयात. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक हे स्वतः तिथे जाऊन सैनिकांना ही राखी पोहोचवत असतात. आणि अजून एक विनंती माझी अशी राहील की आजच्या ऑनलाईन शॉपिंगच्या युगात आपल्या कोपरगावच्या बाजारपेठेतच आपण सर्वांनी राखी खरेदी करावी. ह्यामुळे आपल्या कोपरगावच्या बाजाराला, मार्केटला एक आर्थिक चालनाही मिळेल. आणि हे जे छोटे छोटे विक्रेते आहेत, छोटेसे स्टॉल लावून राखी विकत आहेत, अतिशय उत्कृष्ट राख्या मी आज विकत घेतल्या आहेत. आपण देखील इथूनच खरेदी करा आणि त्यांचाही हा सण आपण गोड करूया अशी माझी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी बाळासाहेब नरोडे, संजय होन, भाजपा शहराध्यक्ष दत्ता काळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे, गोपीनाथ गायकवाड, सौविद्यताई सोनवणे, लक्ष्मीताई होन, उषाताई होन, अनिताताई गाडे, वैशलीताई साबळे, शुभांगीताई लहारे, रुपालीताई नेटारे, अपूर्वताई डोके, सरलाताई नेटारे, किरण सूर्यवंशी, जयप्रकाश आव्हाड, साई नरोडे, रोहित कनगरे, सतीश रानोडे, खालिकभाई कुरेशी, फकीर मोहम्मद पैलवान, रोहन दर्पेल, अमोल बागुल, सुजल चंदनशू, अभिजित मंडलिक, अजय शार्दूल आदींसह युवा सेवक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.